नमस्कार. काही दिवसा अगोदर आपल्याला आठवत असेल की संजय राऊतांना एक धमकी आलेली, जीवे मारण्याची धमकी आलेली, आणि सुनील राऊत त्याचा एक कॉल रेकॉर्डिंग आपल्याला सगळ्या जणांना ऐकायला मिळालेली. मी तेव्हाच सगळ्या जणांना सांगितलं होतं की एका मच्छराला मारण्यासाठी धमकी देण्याची काहीच गरज नाही. पण मुळातच हा संजय राजाराम राऊत एक 420 असल्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये एक नंबरचा खोटारडा असल्यामुळे, भंपक माणूस असल्यामुळे काल काहीतरी मुंबई पोलिसांनी एका मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे असं मी ऐकतो. आता हा मयूर शिंदे कोण? या मयूर शिंदेला संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये अटक केलेली आहे. आता हा मयूर शिंदे नेमकं कोण? तर हे मुद्दा म्हणून तुम्हाला, हा जो काही व्यक्ती हा सुनील राऊतच्या बाजूला दिसतोय तो आहे मयूर शिंदे. सुनील राऊत याही फोटोमध्ये तो सुनील राऊतच्या बाजूला दिसतोय आणि या फोटोमध्ये तो संजय राऊतच्या बाजूला दिसतोय. आता हे संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ, एवढ्या मोठे भामटे आहेत की स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःलाच धमकी देण्याचा विषय केलेला आहे. आणि असेच खोटं बोलत ते पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरतात आणि हा संजय राजाराम राऊत दाऊद पासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून तर मी ह्याला भांडुपचा देवानंद म्हणतो, कारण का खोटं बोलणं आणि गद्दारी करणं हे याचा रक्तातच असल्यामुळे हा त्याच्यापेक्षा जास्त काय करूच शकत नाही. म्हणजे स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला धमकी द्यायला लावायची आणि स्वतःच तो कॉल रेकॉर्ड करायचा आणि मला धमकी मिळाली, माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणून गृहमंत्री फडणवीस साहेबांवर टीका करायची. म्हणून मी वारंवार बोलतोय की हा संजय राजाराम राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे. लवकरच परत एकदा कैदी नंबर 89-59 युनिफॉर्म घालणार आहे आणि तुम्हाला सकाळी 4 वाजता बाथरूमसाठी भांडताना तुम्हाला दिसणार आहे. अशा खोटाडे लोकांचं महाराष्ट्र सरकारने दिलेलं संरक्षण काढून टाकावं अशी मी मागणी करतोय. पत्रकार मित्रांना पण मी सांगेन की ह्याच्या बाजूनी माहिती बातम्या देताना थोडं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे की हे नेमकं कार्यकर्ते ज्याला हे धमक्या देतात ते नेमकं कोण आहेत, खरंच ह्याला धमकी मिळाली आहे का, ही थोडी माहिती घेतली पाहिजे. म्हणून यापुढे या संजय राजाराम राऊतचा महाराष्ट्राने किती विश्वास ठेवावा याबद्दल खरंच विचार करायला हवा. जो स्वतःच्या मालकाचा झाला नाही, ज्याच्याकडून हा पगार घेतो, जो स्वतःच्या धर्माचा झाला नाही, तो तुमचा आणि आमचा काय होणार? विचार करावा महाराष्ट्राने. असं आहे की आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळेला ही धमकी दिलेली संजय राऊतांना, त्याच वेळेला मी ट्विट केलं होतं की एक चित्रपट आलेला कार्तिक कॉलिंग कार्तिक,
तसाच हा राऊत कॉलिंग राऊत आहे आणि जे मी म्हटलेलं ते आज खरं ठरताना दिसतंय. ज्या मयूर शिंदेला अटक झाली हा या दोन्ही राऊत बंधूंचा अत्यंत जवळचा साथीदार आणि गँगस्टर तिथला. म्हणजे हे लोक लबाड नाहीत नुसते तर मूर्ख सुद्धा आहेत की कोणाकडनं आपल्याला धमकीचा फोन करू एवढं साधी अक्कल पण या दोघांना नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या घाणेड्या पद्धतीचं राजकारण स्वतःला सिक्युरिटी मिळावी म्हणून हे चाललंय मला असं वाटतं यांच्या पार्श्वभागावर लाथा मारल्याशिवाय जनता सोडणार नाही आणि जसे हे थुकतात ती जनता यांच्यावर थुकल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांचा पुन्हा एकदा 3 पैशाचा तमाशा लोकांच्या समोर आला. ज्या पद्धतीमध्ये मयूर शिंदेला अटक केली, खोटी धमकी दाखवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांची दिशाभूल, सरकारची दिशाभूल, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझी माननीय मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती आहे की मयूर शिंदे कोण आहे, मयूर शिंदे कुठल्या गँगस्टरशी संबंधित आहे, कोण गँगस्टर मकोकामध्ये त्याचा त्याला साथ देतोय आणि संजय राऊत त्याला का साथ देत आहेत याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांवरती फक्त मयूर शिंदेला अटक करून चालणार नाही तर संजय राऊतांवरती सरकारशी धोकाधडी, जनतेशी धोकाधडी, पोलिसांची धोकाधडी, खोटेपणा 420 आणि क्रिमिनल ऑफेन्सेसमध्ये गुन्हा दाखल करावा ही मी मागणी करतोय. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय मीडियाला देखील, काय मीडिया आता हा खोटेपणा तरी बंद करणार का? राऊतांचा 3 पैशाचा तमाशा आता बंद करणार.